सुदैवाने कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्याला लाभलेल्या वनश्रीचे जतन करणे काळाची गरज आहे. शासनाच्या नवी वृक्ष लागवड योजना यशस्वी करत पुढे पुढे वाटचाल करून असे प्रतिपादन बुधरगडचे आमदार प्रकाश आंबिटवार यांनी केले. ते बुधरगड तालुक्यातील गारगोटी येथे महाराष्ट्र राज्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक वनरक्षक MB चंदन शिवे, गारगोटी वनविभागाचे वनक्षेत्रपाल SM पाटील, SB पाटील, बुधरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, बुधरगडचे पोलीस निरीक्षक डुब्बल साहेब हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकात श्री MB चंदन शिवे यांनी शासनाच्या वृक्ष लागवड योजनेच्या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत केले. बुधरगड तालुका हा डोंगराळ असल्यामुळे वृक्ष लागवड योजनेची वस्तुस्थिती तहसीलदार अमरदीप काकडे यांनी व्यक्त केली. यावेळी गारगोटीचे वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल NT मगदुम, हनबवाडीचे सरपंच धनाजी खोत, वनपाल शंकरराव यांच्यासह बळीराजा अकॅडमी यांच्यासह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होती. पूर्ण सहभाग घेतला आणि त्यानंतर परत ते जगवायसाठी आपण काही प्रयत्न केले नाही तर पुढची पिढी आपल्याला दोष देईल. आपण आज एवढी वृक्षतोड चालू आहे बऱ्याच प्रमाणात, एक झाड आपल्याला एवढं मोठा ऑक्सिजन देत आहे. जे आता चंदन शिवे साहेबांनी सांगितलं की कुठला कारखाना नाही ऑक्सिजन साठी, हे झाडच आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. आणि जगण्यासाठी सर्वात आवश्यक काय आहे तर ऑक्सिजन. आपण एक वेळ पाणी एक 2 दिवस 4 दिवस नाही पेलो तरी जगू शकतो, पण ऑक्सिजन शिवाय आपण 1 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. त्यामुळं आपण सर्वांनी वृक्ष नुसती शासनाचा उपक्रम आहे म्हणून न लावता, आपली ती गरज आहे, आपण निसर्गाचं देणं लागतो, या हिशोबानं आपण या शासनाच्या उपक्रमात सहभागी व्हावं. आणि फक्त शासनाचा उपक्रम आहे असं न मानता आपण स्वतः झाडं लावावी, ते फायद्याचे आहेत. आता नवीन हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी आहे. हा कार्यक्रम हा भविष्याच्या आपल्या सगळ्यांच्या ऑक्सिजनच नव्हे तर संपूर्ण जीवन आणि पर्यावरण जे काही ज्याच्यावर टिकले त्या पट्ट्यातले आपण सगळे लोक आहोत. इको सेन्सिटिव्ह झोन नावाची जी काही कल्पना आहे ज्याला अनेक लोक विरोध करतात, पण एकूण जी काही सगळ्या सह्याद्रीचा समृद्ध पट्टा ज्याला आपण म्हणतोय त्या सह्याद्रीच्या समृद्ध पट्ट्यामध्ये आपण सगळे जाणव. आपल्याकडचं हे वातावरण, हे पर्यावरण, ही परिस्थिती असल्यामुळंच संपूर्ण जगाला आणि देशाला सुद्धा जे काही पाऊस पडतोय ते पावसाचा पट्टा सुद्धा फक्त आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे इतके भाग्यवान लोक आपण, केवळ कार्यक्रम न होता त्या माध्यमातून त्याचा उद्देश समजून घेऊन शासन हे आपल्या सगळ्यांच्या अधिक चांगल्या सुविधांसाठी प्रयत्न करत असतं, पण त्यांच्या सुविधांपेक्षा आपली जबाबदारी म्हणून आपण सगळेजण ह्या कामातून जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा करतो. माझी चंदन शिवे आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती एवढीच आहे की हे काम करत असताना या कामाची जितकी आपण हा उत्सव होतोय त्याच्यापेक्षा सुद्धा त्याची जबाबदारी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करूया. कारण आम्ही आता येताना आलो तर 2 वर्षांपूर्वी जी काही झाडं आपण लावली होती ती झाडं दिसत आहेत. आता ही असाच रिझल्ट मिळाला तर निश्चित त्याचा खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला आपला उपयोग होईल. त्यामुळे आपला त्याही पद्धतीने ऑब्झर्वेशन असू दे की जे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्याच्या अनुषंगाने जितकं काही आपण झाडं लावले त्या जास्तीत जास्त झाडं जगण्याच्या दृष्टीने आपल्याला सर्वांचं सुद्धा लक्ष त्यांच्याकडे योग्य पद्धतीने देतो. आणि जे आज आपण काम करतो ते काम आजपासून मला वाटतं आठवडा 15 वर किंवा महिनाभर जे सगळं आपण चाललं तर या सगळ्या महिनाभरामध्ये अधिकाधिक वृक्षांची लागवड आणि वृक्षांचं जतन करायची संकल्प करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया अशी विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो, थांबतो. 50,000 आहे सामाजिक वनीकरणचं, 2 लाख वन विकास महामंडळ, 3,15,000 ग्रामपंचायत मिळून, 4,50,000 आणि इतर यंत्रणा मिळून 4,45,000 असं कोल्हापूर जिल्ह्याचं 25.60 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. आणि आपल्या बुधरगड तालुक्यामध्ये जर आपलं उद्दिष्ट बघायला गेलं तर तालुक्यामध्ये एकूण आम्ही 3,66,844 रोपांचं उद्दिष्ट आहे, एवढी रोपं आम्ही लागवड करणार आहे. त्यामध्ये सर वन विभाग 2,99,000 एवढ्या रोपांची लागवड करणार आहे. सामाजिक वनीकरणतर्फे 86,995 वृक्षांची रोपांची लागवड करण्यात येणार आहे. आणि इतर यंत्रणा सर्व मिळून 70,849 इतक्या रोपांची लागवड करणार आहे. कोल्हापूरहून सुभाष घोरपडे, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.